महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिमेला तडा जाणारी घटना सध्या राज्यात घडते पोलीस उपमहानिरीक्षक सारख्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यानी एका सतरा वर्षीय मुलीचा विनयभंग केलाय त्या अधिकाऱ्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना धमकी दिल्यामुळे ती मुलगी काल रात्रीपासून बेपत्ता झाली आहे इतकंच नाही तर तिने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात आपण आत्महत्या करणार असल्याचं नमूद केलेलं आहे आणि या घटनेनी एकच खळबळ उडाली आहे आता नवीन गृहमंत्री अनिल देशमुख यावर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल निशिकांत मोरे असं त्या पोलीस उपमहानिरीक्षकाचं नाव आहे ते पुण्यात मोटार वाहन विभागात होते आणि नवी मुंबईतल्या तळोजा इथे राहत होते पीडित मुलीच्या परिवाराशी त्यांचे चांगले संबंध होते पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पाच जून रोजी पीडित मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी मोरे तिच्या घरी गेले होते मुलीच्या भावाने तिच्या चेहऱ्यावर केक लावला होता मोरेने तिच्याशी त्यावेळी चेहऱ्यावरून केक पुसण्याच्या बहानाने लगट केली आणि तिचा विनयभंग केला असा आरोप पीडितेने केला होता त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी मोरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रात एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात इतक्या सहजासहजी तक्रार दाखल होते का पीडितेच्या कुटुंबियांनी त्या घटनेचे व्हिडिओ फुटेज आणि फोटोग्राफ सादर केल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात आला आणि मगच शेवटी सव्वीस डिसेंबर रोजी पोलीस उपमहानिरीक्षक शशिकांत मोरेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी द टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार शशिकांत मोरे यांनी अनेकदा तिच्या घरी तिचा विनयभंग केल्याचंही नमूद केलं आहे या सगळ्या प्रकारानंतर मोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्यांचा ठाव ठिकाणा मिळत नसल्याची बातमी काही वर्तमानपत्रांमध्ये आली होती अखेर आज सकाळी ती पीडिता घर सोडून निघून गेल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं त्यात तिने एक चिठ्ठी लिहिली आहे त्या चिठ्ठीनुसार तिला डी आय जी मोरे यांनी धमकी दिल्याचं नमूद केलं आहे तसंच पालकांना झालेल्या त्रासाबद्दलही तिने दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपण रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या करणार त्या नमूद जबाबदार असतील या दखल घेत पोलिसांमार्फत तरुणीचा शोध सुरू करण्यात आलेला आहे यासाठी सहा पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली डीआयजी मोरे यांच्या विरोधात तळोजा पोलिसांनी कलम तीनशे चौपन्न ते उपकलम एक कलम पाचशे सात आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पॉक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार अशा गुन्ह्यातल्या व्यक्तीला ताबडतोब अटक करून न्यायालयासमोर उभं करावं लागतं पण अजूनही हे डी पोलिसांच्या तावडीत सापडलेले नाही